हॅलो फ्रेंड्स ॲब्सल्युट झिरो टेम्परेचर द टेम्परेचर बिलो विच द टेम्परेचर ऑफ एनी सबस्टंट कॅन नॉट फॉल इज नोन ॲज ॲब्सुट झिरो टेम्परेचर म्हणजेच ॲब्सुल्युट झिरो टेम्परेचर म्हणजे एखाद्या पदार्थाचं असं तापमान की त्याच्यापेक्षा आणखीन कमी तापमान आपल्याला घेता येत नाही इन अ ॲब्सुल्युट झिरो टेम्परेचर द होल हीट एनर्जी बिकम झिरो इन अ सबस्टन्स की ॲप्स्युलुट झिरो टेम्परेचरला त्या पदार्थामध्ये असणारी हीट एनर्जी जी आहे ती किती असते झिरो इतकी असते त्यानंतर ॲप्स्युल्युट झिरो टेम्परेचर मेजर इन केल्विन म्हणजे ॲप्स्युल्युट झिरो टेम्परेचर हे आपण केल्विन ह्या युनिटमध्ये मोजतो आता झिरो केल्विन झिरो केल्विनबरोबर मायनस टू सेवन्टी थ्री डिग्री सेंटीग्रेड आणि त्याचबरोबर झिरो डिग्री रॅनकिन बरोबर मायनस फोर हंड्रेड अँड सिक्स्टी डिग्री नाईट आता या ठिकाणी एक कम्पॅरिझन टेबल दिलेला आहे बघा वॉटर फ्रीज जे पाणी जे आहे ते पाणी झिरो डिग्री सेल्सिअसला पाण्याचा बर्फ होतो तो नाईटमध्ये थर्टी टू डिग्री फॅरनाईट इतका आहे आता जरी पाण्याचा बर्फ झिरो डिग्री सेंटीग्रेडला होत असेल तरी त्या ठिकाणी बर्फा त्या बर्फामध्ये काय असते उष्णता शिल्लक असते ज्यावेळी आपण त्या पाण्या त्या बर्फाचं मायनस टू सेवेंटी थ्री डिग्री सेंटीग्रेड इथंपर्यंत तापमान कमी करत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये काय असते उष्णता शिल्लक असते आणि ज्यावेळी त्या बर्फाचं आपण टेम्परेचर मायनस टू सेवेंटी थ्री डिग्री सेल्सिअस इतकं घेऊ त्यावेळी त्या ठिकाणी त्या, त्या बर्फामध्ये असणारी हीट एनर्जी जी आहे ती किती असते झिरो इतकी असते आता सेल्सिअसमध्ये किती आहे मायनस टू सेवेंटी थ्री आहे नाईटमध्ये किती आहे मायनस फोर हंड्रेड अँड सिक्स्टी डिग्री फॅरनाईट आहे आणि यालाच आपण काय म्हणतो झिरो केलविन असं म्हणतो म्हणजेच एखाद्या पदार्थाचं तापमान आपण झिरो केलविन इतकं घेतलं की त्यावेळी त्या, त्या पदार्थामध्ये कोणत्याही प्रकारची उष्णता शिल्लक राहत नाही किंवा राहिलेली नसते